विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासाच्या इयत्ता 6वीच्या गणित या विषयाची चाचणी क्रमांक 1 म्हणजे सेतू अभ्यास करीत असताना 15व्या दिवशी जी चाचणी आपल्याला सोडवायची आहे ती आज आपण समजून घेणार आहोत, सोडविणार आहोत। तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी गणितातल्या प्रत्येक उदाहरणाची रीत, उदाहरण कसं सोडवलं आहे हे माझ्यासोबत समजून घ्या। तुम्ही माझ्यासोबत उदाहरण आणि त्याची उत्तरे लिहून घेऊ शकता। स्वतंत्र उत्तरपत्रिका तयार करून आपण आपल्या शिक्षकांकडे सबमिट करायची आहे। आणि हो, सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। गणित या विषयाच्या इयत्ता 6वीच्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडवणे गरजेचे आहे। पहिला प्रश्न, दिलेल्या संख्या वाचा व अक्षरात लिहा। पहिली संख्या आहे 95,71,628। दुसरी संख्या आहे 70,10,000। पुढे दिलेलं आहे संख्यांचं विस्तारित रूप लिहा। पहिलं 88,35,721 या संख्येमध्ये 80,+8,+30,000+5,000+721। दुसरी संख्या आहे 5,60,007, त्याच्यामध्ये तिचं विस्तारित रूप आहे 5,60,007। पुढचा प्रश्न आहे, संख्यांचा चढता व उतरता क्रम लावा। संख्यांचं विस्तारित रूप लिहिताना संख्यांचे स्थान आणि त्याचं विस्तारित रूप हे काळजीपूर्वक लिहिणं गरजेचं आहे। दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळतो आहोत, संख्यांचा चढता व उतरता क्रम लिहा। पहिला प्रश्न, आपण सर्वप्रथम संख्यांचं वाचन करूया। 9,28,995, 29,93,872 आणि तिसरी संख्या आहे 53,670। आता या संख्यांचा चढता व उतरता क्रम आपण लावूया। चढता क्रम 53,670, 9,28,995, 29,93,872। उतरता क्रम 29,93,872, 9,28,995 आणि 53,670। पुढचा संख्यांचा गट आहे, दुसरा संख्या समूह आहे 74,09,854, 25,96,768, 25,96,768, 18,72,864। चढता क्रम लावताना यांचा चढता व उतरता क्रम आता आपण लावूया। आणि उतरता क्रम लावताना मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे, चढता क्रम 18,72,864, 25,96,768 आणि 74,09,854। उतरता क्रम 74,09,854, 25,96,768 आणि उतरत्या क्रमामधली शेवटची संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या 18,72,864। पुढचा प्रश्न आहे, संख्यांचे सर्व विभाजक लिहा। 36चे विभाजक लिहूया आपण, 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18 व 36। 65चे विभाजक आपल्याला लिहायचे आहेत। 65चे विभाजक 1, 5, 13, 65। विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिण्यापूर्वी विभाजक अचूक असल्याची खात्री करावी। पुढचा प्रश्न उदाहरणे सोडवा। पहिला प्रश्न, एका कापड कारखान्यात मागील वर्षी 24,17,839 मीटर कापड तयार झाले, यावर्षी 32,47,560 मीटर कापड तयार झाले, तर दोन्ही वर्ष मिळून एकूण किती कापड तयार झाले? पहिल्या वर्षी तयार झालेले कापड 24,17,839 मीटर आणि दुसऱ्या वर्षी तयार झालेले कापड 32,47,560 मीटर। एकूण कापड शोधण्यासाठी दोघांची बेरीज 56,65,399 मीटर कापड दोन्ही वर्ष मिळून तयार होईल। पुढचा प्रश्न, पुढचं उदाहरण आता आपण वाचूया। क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 23,495 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 19,005 तिकिटे विकली गेली आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटं विकली गेल्यानंतर एकूण तिकिटे 50,875 विकली गेली। तर
तिसऱ्या दिवशी किती तिकीटे विकली गेली याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला या उदाहरणामध्ये दोन क्रिया कराव्या लागतील. पहिली क्रिया पहिल्या व दुसऱ्या दिवशी विकल्या गेलेल्या तिकिटांची बेरीज, आणि त्यानंतर एकूण विकलेल्या तिकिटांमधून पहिल्या व दुसऱ्या दिवशी विकलेल्या तिकिटांच्या बेरजेचं उत्तर वजा करावं लागेल. बघूया, पहिल्या दिवशीची तिकिटे 23,495, दुसऱ्या दिवशीची तिकिटे 19,005, आणि पहिल्या व दुसऱ्या दिवशीच्या तिकिटांची एकूण बेरीज ही 42,500 तिकिटे येईल. आता एकूण विकली गेलेली तिकिटे होती 50,875, त्यामधून पहिल्या व दुसऱ्या दिवशी विकली गेलेली तिकिटे म्हणजे 42,500 ही तिकिटे आपण वजा करूया. वजा केल्यानंतर मिळणारं उत्तर आहे 8,375 तिकिटे. म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की क्रिकेटच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी विकली गेलेली तिकिटे 8,375 होत. या ठिकाणी प्रत्येक उदाहरण तुम्हाला सविस्तरपणे रीत आणि क्रिया यांच्यासह समजावून दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक उदाहरण सोडवण्यापूर्वी कच्चे काम व आकडेमोड करायची आहे. सर्व उत्तरे अचूक आहेत याची खात्री करायची आहे. धन्यवाद. सर्वांनी अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा.